नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ताज्या ताज्या वांगीची आणि सुक्या जवळ्याची भाजी। तर त्याच्यासाठी मी ही वांगी 3 सिलेक्ट केली आहेत। आमच्या तिघांसाठी मला भाजी बनवायची आहे, त्यामुळे तर ही जी वांगी आहे ती डायरेक्ट मळ्यातून आपल्याकडे आली आहे, तर एकदम ताजी आहेत। आणि त्यासाठी मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतला आहे। आणि हा आहे मस्त सुका जवळा, जो मी जस्ट मार्केटमधून आणला आहे। तर त्याच्यातला आपल्याला थोडासा जवळा आतासाठी घ्यायचा आहे, तर याची क्लीनिंग प्रोसेस मी वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवेन। तर हे पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे, अगदी कोमट गरम करायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवी असलेली क्वांटिटी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। तर तोपर्यंत मी इकडे भात लावून घेते। तर आजच्याही व्हिडिओमध्ये आपण ज्या रेसिपीज बनवणार आहोत त्याचा टाईम पिरियड आहे अर्धा तास। अर्धा तासामध्ये आपल्याला हे सगळं काम करायचं आहे। तर इथे मी हा सुका जवळा ह्या पाण्यामध्ये टाकून घेतला, ह्याला आपण भिजत ठेवायचं आहे। आणि जास्त वेळ नाही, 10-1 मिनटं तो भिजला की व्यवस्थित ओला होतो। तर ते वांग्याचं जे देठ आहे ते पूर्ण कापायचं नाही, अर्धं कापायचं आहे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर उभे स्लाईस पण ठेवू शकतो किंवा मधून चीर देऊन आपण त्याचे 2 स्लाईस करू शकतो। तर मी अशा प्रकारे वांगी कापून घेतली आहेत। तर इथे जवळा आपला भिजला आहे, टोमॅटो रेडी आहे, वांगी आणि बटाटा कापून झालेला आहे, कांदा बारीक आहे आणि आलं लसूणची पेस्ट। तर आता आपण इथे भाजी बनवायला घेऊया। पहिले तेल तापून झाल्यानंतर त्याच्यात थोडासा कांदा टाकायचा आणि त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड करायची। ही पेस्ट एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची, याचा कच्चटपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे। तर अशा प्रकारे तेल सोडायला लागल्यानंतर आपण याच्यामध्ये उर्वरित कांदा टाकायचा आहे आणि तोही कांदा असाच ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर हे जे कालवण आहे ते आपण भाकरी आणि भातासोबत बनवणार आहोत, कारण की कधीकधी आपल्याला कंटाळा येतो की डाळही बनवायची किंवा भाताबरोबर वेगळं कालवण बनवायचं आहे आणि भाजी वेगळी बनवायची। तर अशा वेळी आपण ही भाजी बनवू शकतो ज्याच्याबरोबर भाकरी आणि आपल्याला भातही खाता येतो। तर इथे मी मसाले ॲड केले, जे आपले नॉर्मल मसाले आहेत ते मी ॲड केले याच्यामध्ये। हळद, गरम मसाला, आपला तिखट मसाला आणि मीठ, त्याच्या ते आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पहिले ठेवून आपण टोमॅटो ॲड करायचा, आणि टोमॅटो ॲड करून ह्याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ आपल्याला त्याला व्यवस्थित शिजून द्यायचं आहे। म्हणजे टोमॅटो आणि जो कांदा आहे आपला त्याचं प्रॉपर एक ते शिजले पाहिजेत आणि त्याची एक ग्रेव्ही तयार झाली पाहिजे। इकडे आपला भात रेडी झाला आहे। तर मी भात आधी यासाठी करून घेतला कारण कालवण झाल्या लगेच आपण जेवायला घेणार तर भात आपला नॉर्मल असेल, एकदम गरम नसणार। आणि याच्यावरती पाणी ठेवून हे मी शिजवून घेतलं आता, आणि ह्याला पूर्णपणे असं प्रेस करून टोमॅटो एकजीव करून घ्यायचा भाजीमध्ये। आता हे वांगी बटाटे ॲड केले आणि जो आपला सुका जवळा आपण ओला केला होता तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। व्यवस्थित भाजी एकजीव करून पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती पाणी राहील। आता ही भाजी आपण पलीकडे ठेवायची आहे कारण की आपल्याला इकडे भाकऱ्या करायला घ्यायच्या आहेत। आणि ही भाजीवरती जे झाकण वगैरे मारून त्याला आपण कमीत कमी 10 मिनटं आता बघणार नाही आहोत, कारण की ते आपणच व्यवस्थित शिजेल आणि त्यालाच पाणी सुटेल। आणि जे पाणी ते भाजी स्वतःच सोडते त्या पाण्या भाजीची चव वेगळी लागते, आणि गरज पडलीच तर आपण हेच पाणी आता जे वरती आपण ठेवलं आहे ते आपण भाजीमध्ये ॲड करू। तर इकडे मी भाकरीसाठी तवा ठेवला आहे आणि भाकरीसाठी मी पीठ मळून घेते। तर आपल्या इकडे भाकऱ्या 3 भाकऱ्या आपल्याला करायच्या आहेत। तर भाकरी रेडी झाली आहे, तिकडे भाजी शिजते आणि भात रेडी आहे। तर आपलं हे पूर्ण जेवण अर्ध्या तासाच्या आतमध्ये बनून तयार होतं।
तर आम्ही लहान असताना म्हणजे जेव्हा मी आजारी पडायची तेव्हा मोस्टली मला ही भाजी खायला खूप आवडायची, वांग्या बटाट्याची भाजी. आणि जर म्हणजे वार असेल, कारण आपण मोस्टली सगळ्या वारांना खात नाही, तर जे रविवार बुधवार असेल तरच मग त्याच्यामध्ये जवला ॲड व्हायचा. आणि मुद्दा म्हणून म्हणजे जर आपण पनवेल साईडला असेल तर सुक्या ज्या मच्छी आहेत त्या खूप छान मिळतात. तर आमच्याकडे एक तळोजा एरिया आहे तर तिकडे पण खूप चांगली मच्छी मिळते, सुकी पण आणि ओली पण. तर सुकी मच्छी मी काही आणली होती तर त्याचाही व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीसाठी येईल. तर इकडे मी भाकऱ्या वगैरे भाजून घेते, तर मध्ये मध्ये मी बोलतेही आहे आणि इकडे काम चालू आहे. तर मोस्टली मी आता बघते आहे की आपल्या व्ह्यू म्हणजे जे व्हिडिओज आहेत त्याला चांगले व्ह्यूज येत आहेत आणि बऱ्यापैकी व्हिडिओज व्हायरलही होत आहेत, परंतु जेवढे व्ह्यूज येतात तेवढे सबस्क्रिप्शन वाढत नाही आहे. तर नक्कीच तुम्हाला सबस्क्रिप्शनने म्हणजे तुम्हाला काही त्याचं नुकसान नाही आहे, पण आपल्या चॅनलला ग्रोथ मिळेल. तर तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण मला असं बोलण्यासारखं बरं नव्हतं वाटत म्हणून मी मुद्दामून लास्टला बोलायची आणि अवॉइड करायची. पण आता जेव्हा मी बघते की आपलं जे व्ह्यूअर्स आहेत ते 90% जे सबस्क्रिप्शन नाही आहेत ते बघत आहेत परंतु ते सबस्क्राईब नाही करत आहेत. तर प्लीज तुम्ही आपल्या व्हिडिओजना सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा. जेवढं तुमचं प्रेम आपल्या चॅनलला मिळेल तेवढं चॅनल ग्रो पण करेल आणि मलाही उत्साह वाटेल की आपण काहीतरी नवीन व्हिडिओज तुमच्या भेटीसाठी आणू शकतो. तर नक्कीच, आणि जर काही त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की चेंजेस करण्याची गरज आहे तर सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे आपण त्याच्यामध्ये चेंजेसही करू शकतो. तर हे चॅनल आपलं सगळ्यांचं आहे तर तसं समजूनच ह्या चॅनलला तुमचं प्रेम द्या. आणि आपण ह्या व्हिडिओकडे वळूया, आपली भाजी रेडी झाली आहे. तर मला थोडंसं त्याच्यामध्ये थिकनेस जास्त वाटत होता म्हणून मी पाणी ॲड केलं आणि आता आपली ही भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे. थोडीशी उकळून द्यायची आहे आणि आपण मग प्लेटिंग करायला घेऊ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन व्हिडिओ सोबत मी नवीन सॉरी पुन्हा भेटेन. तर तत्पूर्वी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.